आजचं विधिमंडळ सुरुवातीला विधानसभेतील कामकाजाचं समालोचन लेखक आहेत शैलेंद्र परांजपे वाचक स्वर शैलेश मोहिते यांचा नाशिक भिवंडी रस्त्यावरील वाहतूक कोंडी ओबीसी मुलींच्या वसतीगृहांमधील समस्या सोलापूरमधल्या पाणीपुरवठ्यावर मुख्यमंत्र्यांचं आश्वासन झोपडपट्टी सुधारणा विधेयक आणि पुरवणी मागण्यांवरील चर्चा ही होती विधानसभेच्या मंगळवारच्या कामकाजातील म्हणजेच आजच्या कामकाजातील वैशिष्ट्य विधानसभेच्या आजच्या कामकाजाला प्रश्नोत्तराच्या तासाने सुरुवात झाली भिवंडी पूर्वचे आमदार रईश शेख यांनी नाशिक ते भिवंडी रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कुंडीचा विषय तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता नाशिकहून भिवंडीला जाण्यासाठी ठाणे वडपे हा एकमेव रस्ता असल्यानं तसंच वाढत्या नागरी वसाहती लॉजिस्टिक पार्क आणि वाढते उद्योग व्यवसाय यामुळे वाहतूक कोंडी होत आहे का असा प्रश्न शेख यांनी विचारला तसंच पडघा ते ठाणे द्रुतगती मार्गाची गरज आहे का आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी मागणी केली आहे का असंही विचारलं होतं पडघा टोल नाका आहे पण त्याची देखभाल दुरुस्ती नाही आणि फक्त हफ्ता वसुलीचं काम होतं असा आरोपही त्यांनी केला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलं की वडपई ते ठाणे हा रस्ता भिवंडी बायपास म्हणून ओळखला जातो आणि हा रस्ता आज घडीला एकवीस किलोमीटर लांबीचा आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गोडाऊन्स असल्यानं दळणवळण खूप मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळेच तिथं वाहतूक कोंडी कायमच होत असते भुसे म्हणाले की हा रस्ता चार पदरीचा आठ पदरी करत आहोत आणि त्याचं काम ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण केलं जाईल त्यानंतर वाहतूक कोंडी होणार नाही हे काम सध्या तीस टक्के पूर्ण झालेला आहे असंही त्यांनी सांगितलं वाहतूक कोंडीवर तात्काळ कर उपाययोजना करण्यासाठी आपण स्वत या भागाला भेट दिल्याचं सांगून मंत्री भुसे म्हणाले की एक अपघात पडघ्याच्या पुढे झाला होता आणि तो भाग राष्ट्रीय महामार्गाचा भाग आहे पावसाळ्यात मोठे खड्डे होतात आणि वाहतूक कुंडी होते त्यामुळे खड्डे बुजवण्याचा निर्णय तातडीने केला तसंच या रस्त्यावर चोवीस ते पंचवीस ठिकाणी कट असल्यानं ते बंद केले आहेत त्यामुळे वाहतूक कोंडी होत होती या सर्व ठिकाणी आता रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग किंवा अंडरपास केले आहेत तसंच वाहतूक नियमनासाठी पोलिसांच्या मदतीला शंभर ट्रॅफिक वॉर्डन पुरवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला या रस्त्यावर गस्ती पथक तसंच क्रेन्स पुरवलेल्या आहेत गर्दीच्या वेळी म्हणजेच पीक पिरियडमध्ये अवजड वाहनं जाणार नाहीत आणि हलक्या वाहनांना स्वतंत्र लेन उपलब्ध करण्याचा निर्णय केलेला आहे असंही मंत्री भुसे यांनी सांगितलं काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार बाळासाहेब थोरात यांनी मंत्र्यांचं लक्ष या प्रश्नाच्या गांभीर्याकडे वेधताना सांगितलं मंत्री महोदयांनी दोन हजार चोवीसला काम पूर्ण होईल असं प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं आहे पण या रस्त्यावरून जाताना इतके खड्डे होत आहेत की तिथून जायचं म्हटलं तर जीवावर येतं अशा परिस्थितीत तुम्ही वर्षभर त्रास सोसा असं म्हणत असाल तर ते योग्य नाही मंत्री भुसे यांनी आश्वासन दिलं की तातडीच्या उपाययोजना केल्या आहेत आणि त्यांचे परिणाम येत्या आठवड्याभरातच दिसून येतील त्यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्देश दिले की घटनेनं दिलेल्या मूलभूत अधिकारात असलेल्या जगण्याच्या अधिकारात राईट टू होलसम लिव्हिंग अंतर्भूत आहे आणि त्यामुळे पायाभूत सुविधांची कामं करताना पर्यायी उपाययोजनांची माहिती जनतेला द्यावी लागणार जेणेकरून लोकांना कमीत कमी त्रास होईल भारतीय जनता पक्षाचे बुलढाणा जिल्ह्यातील खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांनी खामगाव इथल्या शासकीय मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहात दिले जाणारे निकृष्ट जेवण आरोग्याच्या विविध समस्या स्वच्छतेचा अभाव तसंच गृहपाल किंवा सुरक्षारक्षक उपस्थित नसणं हे विषय तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केले होते मुख्यमंत्र्यांच्या वतीनं या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं की या वसतीगृहाच्या संबंधित गृहपालाविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे तसंच स्तरावर समिती नेमण्याचा विचार केला जाईल आणि सकारात्मक कारवाई केली जाईल असंही देसाई यांनी सांगितलं पुरवणी प्रश्न विचारताना आमदार भारती लभेकर यांनी हा प्रश्न केवळ खामगाव पुरता मर्यादित नसून राज्यातल्या सर्व वसतिगृहात आहे या वसतिगृहांमध्ये दरमहा वैद्यकीय तपासणी होणं गरजेचं आहे पण डॉक्टर वेळेवर तपासायला येत नाहीत सॅनिटरी पॅड्स मिळत नाहीत त्यामुळे या संदर्भात कारवाई होईल का असंही त्यांनी विचारलं मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहाला आश्वासन दिलं की वसतीगृहात दिल्या जाणाऱ्या सेवांसाठी तीन कंत्राटी कंपन्यांना काम दिलं आहे पण या संदर्भात आपण अधिवेशनानंतर बैठक घेऊन महिला सुरक्षा रक्षक देण्याचा विचार करू एकूणच या प्रश्नाबद्दल या बैठकीतून सकारात्मक निर्णय घेऊ असंही त्यांनी सांगितलं ठेकेदार कंपनी मनमाने करते असा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला भाजपाचे मुंबईतील आमदार राम कदम यांनी वसतीगृहातील हे प्रश्न प्रत्येक विधानसभा अधिवेशनामध्ये समोर येतात त्यामुळे हे प्रश्न निकाली कधी काढणार यावर त्यांनी विचारलं यावर उत्तर देताना मंत्री देसाई यांनी सांगितलं सर्व वसतिगृहांसंदर्भातल्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हा स्तरावर समिती नेमून संबंधित पालकमंत्र्यांच्या निदर्शनाला आणून सर्व प्रश्न सोडवले जातील आणि पुढच्या अधिवेशनापर्यंत प्रश्न कमी होतील हा प्रयत्न करू माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नितीन राऊत यांनी विचारलं की चर्नी रोड इथं वसतिगृहात विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार आणि खुनाच्या घटनेनंतर काही उपाययोजना केली आहे का त्यावर उत्तर देताना मंत्री देसाई यांनी स्पष्ट केलं की महिला वसतिगृहांमध्ये महिला कर्मचारी नेमाव्यात तसंच प्रसंगी महिला गृहरक्षक दलाच्या रक्षक, रक्षक नेमण्याचाही प्रयत्न करू प्रश्नोत्तराच्या तासानंतर काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी आझाद मैदानावर जमलेल्या विविध मोर्चांच्या निदर्शकांची सरकारनं दखल घ्यावी अशी विनंती सरकारला केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे आमदार रवींद्र वायकर यांनी त्यांच्या मतदारसंघातील धोकादायक इमारतींचा प्रश्न माहितीच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केला अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला यासंदर्भात दखल घेण्याचे निर्देश दिले गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी मांडलेले विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस म्हणजेच महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन आणि पुनर्विकास समितीच्या नियमांचं आणि अधिसूचनेचं पुनर्अधिनियमितीकरण व विधिग्राहीकरण विधेयक दोन हजार तेवीस आज सभागृहात मंजूर करण्यात आलं आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी या संदर्भात महाधिवक्त्यांचं मत सरकारनं हे विधेयक आणताना विचारत घेतलं आहे का असा प्रश्न विचारला सावे यांनी महाधिवक्त्यांचं मत लेखी स्वरूपात घेण्यात आलं आहे आणि नंतरच हे विधेयक आणलं आहे असं स्पष्ट केलं आमदार अनिल देशमुख अजय चौधरी सुनील प्रभू जितेंद्र आव्हाड योगेश सागर असलम शेख यांनी या विधेयकावर मतं मांडली सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरमध्ये सहा दिवसांनी पाणीपुरवठा केला जात असून विजेच्या पंपांच्या धक्क्यानं तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू ओढवला आहे त्यात एका आठ वर्षाचा तर एका चोवीस वर्षांच्या मुलाचा समावेश आहे याकडे सभागृहाचं लक्ष वेधलं त्यावर आपण सोलापूरच्या आयुक्तांना संदर्भात तातडीनं निर्देश देऊ आणि मृतांच्या कुटुंबियांना नियमानुसार भरपाई दिली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं त्यानंतर तीस ते पस्तीस सदस्यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातील काही समस्या सभागृहात मांडल्या त्यामध्ये क्रीडांगणाची सोय सोलापूरमधल्या पाणीपुरवठा वडार समाजासाठी वंशावळीची तसंच जात प्रमाणपत्राच्या अटीमुळे होणारी गैरसोय आदी समस्या मांडण्यात आल्या विधानसभेतील कामकाजाचं समालोचनात आपण ऐकलं लेखन केलं शैलेंद्र परांजपे यांनी यानंतर विधानपरिषदेतील कामकाजाचं समालोचन लेखक आहेत किरण हेगडे शेतीला समृद्ध करणारी पोकरा योजना व्यापक करण्याची कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा कंत्राटी पद्धतीनं पोलिसांची भरती करण्याच्या भूमिकेला विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा विरोध सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी भरती जेमतेम दीड महिना चालणार असल्याची शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती मुंबईतल्या दोनशे एकोणसत्तर तांत्रिकदृष्ट्या अनधिकृत शाळा अधिकृत करणार असल्याची उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती मिठी नदीतला गाळ काढण्याच्या प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचीही केली घोषणा आणि वांद्रे शासकीय वसाहतीतल्या रहिवाशांना माफक दरात मालकी हक्कानं घरं देण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं स्पष्ट ही होती विधानपरिषदेतल्या आजच्या कामकाजातली काही वैशिष्ट्य विधान परिषदेत आज सकाळी विशेष सत्रानं कामकाजाला सुरुवात झाली यामध्ये काल सत्ताधारी तसंच विरोधी पक्षांकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसहित इतर विषयांवर मांडलेल्या प्रस्तावावर चर्चा सुरू झाली कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सरकारच्या वतीनं चर्चेला उत्तर दिलं ग्रामीण भागातल्या शेतीला समृद्ध देण्याच्या व्यापक उद्देशानं तयार करण्यात आलेली पोकरा योजना अत्यंत फायदेशीर असून ती केवळ निवडक गावांपुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक गावात लागू करावी असं उद्दिष्ट आहे भविष्यात त्यादृष्टीनं आवश्यक ते निर्णय घेतले जातील असं आश्वासन त्यांनी परिषदेत दिलं आज सकाळीच माहिती घेतली असता राज्यात या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आजपर्यंत तब्बल एक कोटी अकरा लाख शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा योजना भरला असून ही संख्या दररोज सहा ते सात लाखांनी वाढत आहे याचाच अर्थ शेतकऱ्यांना पीक विमा योजना अधिक सोयीची झाल्याचं स्पष्ट होतं असंही ते म्हणाले पीएम किसान सन्मान योजनेतून बोगस पद्धतीनं पैसे उचललेल्या खोट्या शेतकऱ्यांकडून केंद्र सरकार वसुली करत असल्याची माहिती मुंडे यांनी दिली कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उर्वरित लाभासाठी पुरवणी मागण्यांमधून तरतूद करण्यात आली असून पंधरा ऑगस्टपर्यंत या रकमा वितरित केला जातील बोगस बियाणांच्या तक्रारींबाबत घोषित केल्याप्रमाणे कायद्याची निर्मिती करण्याची प्रक्रिया सुरू असून मंत्रिमंडळ उपसमितीची या संदर्भात बैठक झाल्याचंही मुंडे यांनी सांगितलं राज्यात जलयुक्त शिवार टप्पा दोनच्या माध्यमातून आणखी पाच हजार गावांचा समावेश करण्यात येत असून जलपातळी वाढायला नक्कीच त्याची मदत होईल मराठवाड्यातल्या पाण्याचं दुर्भिक्ष संपावं त्यादृष्टीनं वॉटर ग्रीड हा महत्वाकांक्षी प्रकल्प अत्यंत महत्वाचा असून या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले मुंडे यांनी आजच्या चर्चेदरम्यान कृषी विभागासोबतच जलसंपदा वित्त आणि नियोजन मदत आणि पुनर्वसन गृह आदी जवळपास पंधरा विभागांच्या चर्चेला राज्य सरकारच्या वतीनं उत्तर दिलं राज्यामध्ये बेरोजगारीचा गंभीर विषय असताना राज्यात कंत्राटी पद्धतीनं तीन हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह विभागानं घेतला आहे त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे असं मत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी स्थगन प्रस्तावाच्या सूचनेद्वारे मांडलं गृह विभागानं कंत्राटी पद्धतीनं पोलीस भरतीत सहाय्यक शिपाई ते सहाय्यक निरीक्षक अशी चाळीस हजार तेवीस पदं मंजूर करण्यात आली असल्याची माहिती त्यांना दिली एकीकडे केंद्र सरकार दोन कोटी रोजगार देण्याची घोषणा करतं तर दुसरीकडे नऊ खाजगी संस्थांना वेगवेगळ्या पद्धतीनं रोजगार देण्यासाठी नेमणूक सरकारनं केली आहे जगात स्कॉटलंड यार्डच्या धर्तीवर मुंबई पोलिसांची ओळख आहे असं असताना कंत्राटी पद्धतीनं तीन हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृहविभागानं घेतला हा निर्णय चुकीचा असून पोलीस हे सरकारी अखत्यारीतच असले पाहिजेत अशी भूमिका दानवे यांनी मांडली उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी ही सूचना फेटाळून लावली भाई जगताप यांनीही दानवे यांच्या भूमिकेचं समर्थन केलं सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अंतर्गत अनुसूचित जातीच्या मुलांना संशोधनासाठी दिलं जाणारं प्रशिक्षणासाठी नेमलेल्या तीन संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याचे दाखले देत दानवे यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं बार्टी अंतर्गत अनुसूचित जातींच्या मुलांना संशोधनासाठी दिलं जाणारं प्रशिक्षण सामाजिक न्याय विभागाचे पदसिद्ध अध्यक्ष आणि सचिव यांनी शासन निर्णय डावलून बंद केले का असा प्रश्न त्यांनी विचारला या तीन संस्थांमध्ये सारखेच प्राध्यापक प्रशिक्षक म्हणून काम करत असून विद्यार्थ्यांचं अनुक्रमांक बदललेले जात आहेत गुणांकन वाढवून दिले जात आहेत या तिन्ही संस्थांचं कार्यालय मंगल कार्यालय सुरू आहे त्यामुळे या सर्व प्रकरणाला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही दानवे यांनी केली या सर्व घटनांचा विद्यार्थ्यांवर परिणाम होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली जाईल असं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं राज्यातले शिक्षण आणि शिक्षक या विषयावर सतीश चव्हाण यांनी एक लक्षवेधी सूचना मांडली शिक्षणामध्ये देशात याआधी दुसऱ्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आता सातव्या क्रमांकावर गेला आहे असंही त्यांनी सांगितलं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी त्याला उत्तर दिलं केंद्र सरकारनं आता वर्गीकरणाची पद्धत बदलल्यामुळे महाराष्ट्राचा क्रमांक सातवा लागला आहे यातली तपशीलवार माहिती अशी आहे की पहिल्या पाच क्रमांकावर एकही राज्य नाही आणि सहाव्या क्रमांकावर चंदीगड आणि पंजाब या दोघांचा समावेश आहे त्यानंतर महाराष्ट्रासह इतर सर्व राज्य सातव्या क्रमांकावर आहेत असंही ते म्हणाले राज्य सरकार नव्या दमाचे तयार झालेले शिक्षक सोडून सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी पद्धतीवर घेत आहे त्याबद्दल सुधाकर अडबोले यांनी सरकारवर टीका केली त्याला उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री केसरकर म्हणाले की शिक्षक भरतीतला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून काही काळासाठी स्थगिती दिली गेली होती त्यामुळे मुलांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अशा प्रकारची भरती आपण सुरू केली आता ही स्थगिती उठवलेली आहे भरतीचं वेळापत्रकही निश्चित झालं आहे त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकांची सेवा जास्तीत जास्त एक ते दीड महिना चालेल शिक्षक भरतीचं जे वेळापत्रक आहे ते सुद्धा मंत्री महोदयांनी जाहीर केलं जिल्हा परिषदांकडून पंधरा ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट दरम्यान रोस्टर आणि बिंदू नामावली निश्चित करून जाहिराती दिल्या जातील एक सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर पर्यंत प्राधान्यक्रम निश्चित केला जाईल दहा ऑक्टोबरला गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल अकरा ते एकवीस ऑक्टोबर दरम्यान नेमणुका होतील त्यानंतर एकवीस ऑक्टोबरपासून चोवीस ऑक्टोबरपर्यंत नव्यानं दाखल होणाऱ्या शिक्षकांना शिक्षकांचं काउन्सलिंग केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं प्रसाद लाड यांनी एका लक्षवेधी सूचनेमार्फत मुंबईतल्या मिठी नदीतला गाळ काढण्यासाठी आतापर्यंत काय करण्यात आलं असा सवाल केला ही नदी साफ करण्यासाठी आतापर्यंत एक हजार आठशे साठ कोटी रुपये खर्च झाले आहेत त्यामध्ये किती कॉन्ट्रॅक्टर काम करत होते त्यांनी काढलेल्या गाळाची विल्हेवाट कशी लावली या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल असं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलं भाई जगताप अनिल परब आदी सदस्यांनी यावर उपप्रश्न विचारले क्रांतीनगर तसंच संदेशनगर या दोन वसाहतींचं तातडीनं पुनर्वसन करावं असे निर्देश आजच मुंबई महापालिकेला दिले जातील अशी घोषणाही मंत्री महोदयांनी केली विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचनात आपण ऐकलं लेखन केलं किरण हेगडे यांनी वाचकस्वर शैलेश मोहिते यांचा